ठिकाणी व पाठीमागचा भाग दाखवून आणि सर्व पदाधिकारी सन्माननीय इकबाल शेठ, नीलम समूह, त्याचबरोबर मंचावरील सर्व मान्यवरांच्या ऐतिहासिक उपस्थितीमध्ये या अंकाचं विमोचन तथा प्रकाशन झालेलं आहे. कृपया टाळ्याचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करू, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करू, तसेच समस्त पत्रकार बंधू आणि पत्रकारितेत काम करणाऱ्या प्रत्येकाचा स्वाभिमान असलेले जांभेकर यांच्या प्रतिमेला देखील अभिवादन. मी माझ्या तुमच्या पहिला अपर्तापन दिवस जो कोकण तालुक्यात मनाया जा रहा है, मुझे प्रमुख उपस्थित बोलकर भाई भाई अब एक ही नारा चलेगा, हिंदू मुस्लिम साथ चलेगा. आज देश को इस चीज की सख्त जरूरत है. आज जो राजकारण जो हो रहा है वो जाति जाति में एक झगड़े लगाने का और एक अलग ही प्रोपगंडा करने का एक काम समाज में हो रहा है. इससे समाज जो है एक देश का मूलभूत है और इससे देश की जो प्रतिमा बाहर जो मुल्क है, बाहर जो कंट्री है, इससे देश की प्रतिमा बहुत खराब हो रही है. तो हम सबको साथ मिलकर इस देश में रहना है. इस देश में देखते हम सब साथ मिलकर रहते हैं. छत्रपती शिवाजी महाराज यांना दिवार मानाचा मुजरा करतो, तसेच फुले शाहू आंबेडकर व जांभेकर यांच्याही चरणी नतमस्तक. आज आपला तुमचा जनतेचा वर्धापन दिन, त्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तसेच माझ्या समोर बसलेले माझे सगळे बंधू, पत्रकारिता क्षेत्रात आमचे मित्र काम करतात, त्यांना काय काय अडचणी येतात ते आम्ही चांगल्या प्रकारे सांगतो. पण इतक्या अडचणींवरही मात करून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, या नगरीचे माजी नगर अध्यक्ष आदरणीय राजे भाऊजी देशमुख, डॉक्टर दादूसाहेब ॲडव्होकेट दादूसाहेब, लोक जागरचे आमचे भावी आमदार, त्याच्या तोंडाला पाळ लावणं ही पत्रकाची औलाद असली पाहिजे. नाही तर शेफोट घालून आता ताई बसलेला आहे इथं. अहो रात्री तिथं जाऊन तंदुऱ्या खातात त्या पुढाऱ्याच्या घरी, जलेबी खातात, पेढे खात्या, आमचं पोरगं लावा बदली ते पैसे घेत्या. धनाला करणारे जर पत्रकार असतील तर बाळासाहेब जांभेकरांना दुःख होत असेल. अन्यायावर वार करणारा माझा पत्रकार असला पाहिजे, नाही तर नाटकामध्ये त्या बेगडाच्या तलवारीला आता मारलं की फुका फुटला की खाली असं ते काय म्हणते त्याला, त्याच्यात लाल शेतू तर काहीतरी असतं, लोकांना वाटतं की डोकं फुटलं. बरोबर आहे. तसं पत्रकार हा निर्भीर आणि लाचार नसणारा, जाहिरात दिली नाही म्हणून त्याची बातमी उलटी छापणारा, तू माझ्या भावाला जरी बलात्कार केला असेल तर त्याचा फोटो साहेब आपली छापणारा पत्रकार राजकुमार राऊत. म्हणून मी जास्त बोलणार नाही की मला 3 घंटे लागतात आणि 35 वर्ष झाले. माझी सुरुवात दैनिक तरुण भारत, दैनिक सामना, आदर्श गावकरी, गावकरी अजंता आणि आता मी उपसंपादक म्हणून माझं स्वतंत्र दैनिक आहे, दैनिक गिरीशिरोमणी. म्हणून मी मॅट्रिक नापास माणूस आहे पण पत्रकारितेमध्ये ज्याचं कोर्स झालेलं आहे त्याला ऐकत नाही, 4 पाने लिहितो. म्हणून आमदारा खासदाराला घाबरणारा जर पत्रकार असेल तर त्यांनी ते कार्याला घरी ठेवून द्याव त्या वाऱ्यात आणि ते 5 आठवड बसाव. पत्रकार निर्भीर असला पाहिजे. या भूमिकेच्या या ठिकाणी
अरे जो हो यकीन पैदा को टूट जाती है जंजीरें, तो कॉन्फिडेंस असला जीते मिळाला बाजेमध्ये किंमत नाही. ते फूल गणपतीच्या पायाजवळ गेलं पाहिजे. फूल जो सर चढा वो चमन से निकल गया, युद्ध से मिली वो वतन से निकल गया. माझं लांबलेलं वर्षून थांबवतो, कारण की तुम्हालाही बोलायचं आहे आणि मी बिगर जेवणात आलेलो आहे आणि आज रविवार आहे, त्याच्यामुळं मी माजलकर यांना पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होत आहे. त्यानंतर मान्य श्री राजू बुलबुले सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ता भोकर जिल्हा नांदेड यांनी सुद्धा आपल्या पुरस्काराच्या स्वीकारासाठी मंचावर. सरकारी सहसंपादक स्वागतजी भुळके, आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले ऍडव्होकेट विजय जाधव, आणि आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटक खर तर कौतुक केलं पाहिजे आयोजकांचं की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन एक तरुण उत्कर्ष डॉक्टर करण्याच्या हस्ते केलं, हे खरं कौतुकास्पद आहे. आणि की महिलांचा सन्मान जो त्यांनी आज केला खरं तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. त्यांनी कोणी मोठ्या नेत्याच्या हस्ते उद्घाटन न करता समाजाला दिशा देणारी एक होतकरू कन्या त्या उद्घाटक म्हणून त्यांनी निवडल्या, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र सहकारी सुरेशजी तळेकर, जागरचे अर्थ नेते खूप जागरचे केशवजी जंजाळ, दुसरे आमचे शहरातील